कोणाला द्यायचं आहे मत? मोदीला पैसे देते ना मोदी. पक्का आहे? हा, पैसे नाही देत काय? बरोबर. मोदी 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 पगार भेटते की नाही? या रस्त्याला 5 वर्ष बनले, तेव्हा मोदीच्या पुढे गेलते. 7 वर्ष लागले. अरे झालो का अमर काढेला त्यात या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल. आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल. आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड. आमचा मोबाईल नंबर 9420724128 9595110495. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा पार पडलेली आहे आणि आपण बघू शकतो हजारो जे नागरिक आहे, लाखोच्या संख्येने या ठिकाणी आहेत. कुठून आलेत? पळस मंडळ, नांदगाव खंडेश्वर तालुका. अच्छा, म्हणजे वर्धा लोकसभा क्षेत्रात येते. हो, वर्धा. यावेळेनं कोणाला मत द्यायचं आहे? मोदींना. लोक म्हणतात अमर काळेंची हवा आहे, कितपत सत्य आहे या गोष्टीत? ते हवाच काही नाही आहे, कामावर अवलंबून आहे सर्व. अच्छा, किती लोकांना मत देण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करणार आहे आणि किती लाख लोक मतांनी निवडून येण्याचे चान्सेस वाटत आहे? दोन लाखचा तरी चान्सेस आहे त्यावेळेला. कुठून आलेत साहेब? नांदगाव खंडेश्वर. काय करणार आहे, कोणाला मत द्यायचं आहे? रामदाजी तळ साहेबांना. कुठून आलेत? घाट. कोणाला द्यायचं आहे मत? आपला मोदीला. मोदीजींना, रामदासजी तळस यांना. अमर काळेंचं नाव ऐकलं आहे का? हो. कुठं असता? आम्ही अळगावले. कोणाला मत द्यायचं आहे? तळस साहेबाला. तळस साहेबांचं. बरं, अमर काळेंची हवा आहे असं म्हटलं जाते, काय म्हणायचं आहे यावर? नाही, काही नक्की नाही त्याचं. काहीच नाही, पक्क तळस साहेब? हो. किती लाख मताना निवडले? ते नाही सांगतायत. पण किती वाटते सांगतायत का आकडा? मत कोणाला द्यायचं आहे? मोदी. पक्क? तळस साहेब. तळस साहेब कुठून आलेत? आष्टी तहसील जुलवाडी. बरं, तुमच्या क्षेत्रातले आमदार म्हणून अमर काळे होते, किती विकास कामं केलेली आहे त्यांनी? काहीच नाही, आमची तर 25 वर्ष म्हणजे 25 वर्षाच्या कालावधीत जुलवाडी मतदारसंघ म्हणजे आमच्या आष्टी तहसीलमध्ये तर ह्या 10 वर्षात भरपूर कामं निधी झाली आहे. अमर काळे साहेबांनी काहीच काम नाही? काहीच नाही. लीड भेटन आर्मी मधून तळस साहेबांना? असं कोणीच नाही म्हणू शकत. भेटणार? नाही नाही नाही. काय साठी? तळसांना लीड मिळेल का? 1 लाखाच्या वर. आर्मी मधून. आपण बघू शकतो स्वतः आता अमर काळे यांच्या मतदारसंघातूनच अमर काळे यांची हवा गायब झालेली दिसते आहे. कुठून आलेत? पळस हे नांदगाव खंडेश्वर. कोणाला द्यायचं आहे मत? आपल्या तळस साहेबाला. काही महिला मंडळी आपल्या सोबत आहे. काकू कुठून आल्यात? शेघाट. कोणाला द्यायचं आहे मत? मत कमळ. मोदी मोदी. कोणाला द्यायचं आहे? मोदी मोदी. कुठून आल्यात? शेघाट. शेघाट मोदी. कुठून आल्या? शेघाट. बघू शकतो वरुड तालुक्यातील शेघाट येथील महिला मंडळी आहे आणि यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कुठून आल्यात काकू? आणि शेघाट. कोणाला द्यायचं आहे मत? मोदी. मोदी जिकडे तिकडे मोदी. आजी कोणाला द्यायचं आहे मत? मोदीला पैसे देते ना मोदी. पक्का आहे? हा, पैसे नाही देत काय? बरोबर. मोदी 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 पगार भेटते की नाही? मोदी. आपण बघू शकतो आता जी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जी सभा झाली त्यानंतर आता परिपूर्ण वातावरण बदललेलं दिसतं आहे. जिकडे तिकडे खासदार रामदासजी तळस यांचं नाव चर्चेत असून मोदींवर विश्वास ठेवून मत देण्याचं आवाहन हे जे आहे नागरिक वक्तव्य करते आहेत. कुठून आल्यात काकू? नागाचरी. नागाचरी. कुठे येते हे गाव? वर्धा जिल्हा. कोणाला द्यायचं मत? मोदीला. मोदी सरकार. अब की बार 400 पार. अब की बार 400 पार. मोदी मोदी. बरं, अमर काळेंची काही हवा दिसते का? बिलकुल नाही.
बिलकुल नाही. किती लाख मताने निवडून येणार थोडस साहेब? बिलकुल भरपूर मताने निवडून येणार. आपण बघितलंय किती जनसंख्या इथे होती ते पहा आणि आम्हाला सांगा. फक्त अमर काळे यांची हवा ही हवाच राहण्याचे संकेत या ठिकाणी दिसत आहे. खरं तर अमर काळे यांचा जो मतदारसंघ आहे आर्वी, त्याच मतदारसंघात ही सभा होती आणि या ठिकाणी याच मतदारसंघातील काही नागरिकांकडून अमर काळेंना विरोध केला जात आहे. खासदार रामदास तडस यांना मोदींच्या नावावर विश्वास ठेवून मतं देण्याचं वक्तव्य हे सर्व नागरिक करते आहे. आणखी काही आपल्यासोबत मंडळी आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार. कुठून आलेत? मी मोर्शी. कोणाला यावर्षीचं मत? मोदी सरकार. मोदी सरकार. बरं, अमर काळेंची काही हवा वाटते का? नाही, काही वाटत नाही. किती लाख मताना निवडून येण्याचे चान्सेस वाटते तडस साहेब? या रस्ते आले 5 वर्ष बनले तेव्हा मोदी साहेब पुढे गेले. 7 वर्ष लागले. अरे झालं का? अमर काढेला त्यात का? अमर काढेला याच ठिकाणी जे आहे आता एका मिनिटामध्ये विरोध पाहायला मिळते आहे. आपण बघू शकतो अमर काळे यांचं नाव घेताच मोदींच्या नावाची घोषणा. काय कोणाला मत द्यायचं आहे? 100% नरेंद्र मोदी निवडून येणार. बिल्कुल 100% 400 येणार. नरेंद्र मोदी येणार. फक्त मोदी केलं कापसाई का जे अजून सोयाबीन निघायचं याच्या कसं? सोयाबीन याच्या 20 वर्षाच्या पहिले नव्हतं का ते सांगा तुम्ही. फक्त मोदी साहेब 20 वर्षाच्या पहिले 20,000 प्लॉट हा 40 लाखाचा झाला. मग आताही तुम्ही थेट पाहता का? त्यावेळेचं सिलेंडर 400 रुपयाचा आजही तुम्ही थेट पाहान काय? याचं उत्तर द्या तुम्ही. काय मत द्यायचं आहे? हा, आपला भारत देश विकासात आहे. चालदिवर. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा.